नमस्कार, मी सोहन जयस्वाल। सोलापूर वाहिनीवर आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात सोलापूर वाहिनीच्या सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स। राहुल सारख्या लोकांनी कितीही अपमान केला तरी सावरकरांची महानता कमी होत नाही। मात्र राहुल गांधी यांच्यामुळे सावरकरांचे चारित्र्य घराघरात व नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी संधी मिळाली। मंत्री नितीन गडकरींची गांधींवर खोचक टीका। फडणवीस फडतूस गृहमंत्री, झेपत नसेल तर राजीनामा द्या। शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? उद्धव ठाकरे यांची फडणवीस बरोबर शिंदेवर जोरदार टीका। 2.5 वर्षानंतर त्यांचा कारभार पाहिल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे जनतेला माहीत आहे। फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे। आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडे होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे। माझं वक्तव्य सर्व मोदींना उद्देशून नव्हतं तर विशिष्ट मोदीसाठी होतं। राहुल गांधींचे न्यायालयात प्रतिवाद। शिवसेना जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा उद्धव ठाकरे यांचं नाव गद्दार म्हणून लिहिलं जाईल। उद्धव ठाकरे हेच गद्दार। रामदास कदम यांचे ठाकरेंवर जोरदार टीका। रवींद्र दंगेकरांचा सांगोल्यात शरद पवारांच्या हस्ते होणार सत्कार। लोणेरी समाजाच्या वतीने आयोजन। माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उद्या मोहिते पाटील यांना तिकीट दिले तर आम्ही प्रामाणिकपणे पाठीशी उभे राहून त्यांचा प्रचार करू, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली स्पष्ट व्यक्ती। मंगळा बाजार समितीच्या 18 जागेसाठी 145 अर्ज दाखल। आवताडेच्या भूमीकडे लागले लक्ष। आवताडेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेसाठी परिचारक मैदानात। आज निघणार पंढरीत भव्य दिव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा। विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाद्वारपासून होणार सुरुवात। कार्यकर्त्यांना केले परिचारकांनी आवाहन। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे। त्यातच आता राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे। 48 तासात ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बदली करून दाखवा असे थेट चॅलेंज त्यांनी केले आहे।